Students, Maharashtra State Board Biology 12th as per new syllabus chapter number 2 reproduction in lower and higher animals part 7 या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। आजचा आपला पॉइंट आहे गॅमेटोजेनेसिस आणि त्यामध्ये पण स्पर्मॅटोजेनेसिस, कारण गॅमेटोजेनेसिसचे जे काही दोन पॉइंट्स आहेत ते मी दोन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ फर्स्ट असणार आहे स्पर्मॅटोजेनेसिसचा। व्हॉट इज गॅमेटोजेनेसिस? इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स। आता सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये एक्झॅक्टली काय आपण डेफिनेशन बघितली की फ्युजन ऑफ गॅमेट्स आहे, तर फ्युजन ऑफ गॅमेट्स आहे पण त्याच्या अगोदरची स्टेप कोणती असणार आहे तर फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, म्हणजे फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट। तर हे झाल्यानंतर पुढं असेल त्यांचं फ्युजन। सो गॅमेटोजेनेसिस इन्वॉल्व्स फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इन सेक्सुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स। द मेल गॅमेट्स नोन ॲज स्पर्म अँड द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्म इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस अँड फॉर्मेशन ऑफ फिमेल गॅमेट दॅट इज ओव्हम ऑर एग इज नोन ॲज ओजेनेसिस। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पर्मॅटोजेनेसिस बघायचं आहे। स्पर्मॅटोजेनेसिस, दिस इज अ प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्म ऑर स्पर्मॅटोजोआ फ्रॉम जर्मिनल एपिथेलियम ऑफ टेस्टिस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस। एक सिंपल डेफिनेशन, फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स ऑल्सो नोन ॲज स्पर्म ऑर स्पर्मॅटोजोआ फ्रॉम जर्मिनल एपिथेलियम ऑफ टेस्टिस इज नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस। टेस्टिस एक्झॅक्टली हे सेमिनिफेरस ट्यूबिल्सचं जर्मिनल एपिथेलियमपासून आहेत। आता ॲट प्युबर्टी हायपोथॅलेमस बिगिन्स सिक्रिशन ऑफ गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन दॅट इज GnRH। आता लास्ट व्हिडिओजमध्ये आपण FSH GnRH याबद्दल थोडंफार डिस्कशन केलेलं आहे, तर परत एकदा मी तुम्हाला सांगते। ॲट प्युबर्टी मीन्स सेक्सुअल मॅच्युरिटी इन मेल्स काय होतं तर सिक्रेशन ऑफ गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन। हे हार्मोन काय करतं? इट इनिशिएट सिक्रेशन ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन विच इंड्यूस स्पर्मॅटोजेनेसिस। म्हणजे सिक्वेन्स कसा आहे? फर्स्ट गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन काय करेल तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनला रिलीज करणार, आणि हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज झाल्यानंतर ते काय करेल? इट विल इंड्यूस स्पर्मॅटोजेनेसिस। स्पर्मॅटोजेनेसिस काय होईल? स्टार्ट होईल। सेमिनिफेरस ट्यूब्युल्स लाइंड बाय जर्मिनल एपिथेलियम, म्हणजे सेमिनिफेरस ट्यूब्युल आपण जे स्ट्रक्चर बघितलं टेस्टिसमध्ये टेस्टिसचं, तर तिथं काय असेल? जर्मिनल एपिथेलियम। ओके, सो दिस जर्मिनल एपिथेलियम अंडरगो स्पर्मॅटोजेनेसिस टू प्रोड्यूस स्पर्म। ह्यामध्ये थ्री फेजेस आहेत, म्हणजे हे जे काय स्पर्मॅटोजेनेसिस जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तीन स्टेजेस आहेत किंवा फेजेस आहेत। त्यामध्ये फर्स्ट बघा मल्टिप्लिकेशन फेज, सेकंड इज ग्रोथ फेज अँड देन मॅच्युरेशन फेज। म्हणजे एक्झॅक्टली स्पर्मचं फॉर्मेशन कसं होतं तर ह्या तीन फेजेसमध्ये आपण डिस्कस करूयात ते। तर फर्स्ट काय असेल? मल्टिप्लिकेशन फेज। मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय होतं तर प्रीमोडियल जर्म सेल दॅट इज जर्मिनल एपिथेलियम्स आहे डिवाइड मायटोटिकली अँड प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ स्पर्मॅटोगोनिया 2n म्हणजेच काय डिप्लॉइड, विच इज डिप्लॉइड विथ 46 क्रोमोझोम्स। जे फर्स्ट फेज काय असणार आहे तर ह्या जर्म सेल जस्ट डिवाइड होतील मायटोटिकली, म्हणजे त्यांचे फक्त नंबर इन्क्रीज होणार आहेत। डायग्राममध्ये बघा, फर्स्ट स्टेप आहे मल्टिप्लिकेशन फेज, म्हणजे इथं एक सेल आहे डिवाइड मायटोटिकली दॅट इज इन्क्रीज इन नंबर। नेक्स्ट इज ग्रोथ फेज। ग्रोथ फेजमध्ये काय होतं? सम स्पर्मॅटोगोनिया, म्हणजे हे जे काय वरती काय झाले प्रीमोडियल जर्म सेल त्यांचे नंबर इन्क्रीज झालेत आणि त्यातल्याच काही स्पर्मॅटोगोनिया काही सेल्स काय होतात? स्टॉप डिवायडिंग, डिव्हिजन स्टॉप होते अँड ग्रो इन साईज, म्हणजे जस्ट काय होतं त्या ग्रोइंग साईज। इथं बघा, आता ह्यातल्या काही सेल्स काय होतात तर त्यांचं डिव्हिजन नाही होत, फक्त जस्ट काय होणार आहे त्यांची साईज इन्क्रीज होणार आहे। सो डेव्हलप इन टू प्रायमरी स्पर्मॅटोसाईट इट ऑल्सो डिप्लॉइड ड्यू टू ॲक्युम्युलेशन ऑफ फूड,
म्हणजे फर्स्ट फेज असणार आहे मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन फेज इन्क्रीज इन नंबर अँड ग्रोथ फेज दॅट इज इन्क्रीज इन साईज नॉट नंबर. सो इट इज नोन ॲज ग्रोथ फेज. आता नेक्स्ट स्टेप इज मॅच्युरेशन फेज. इट इन्वॉल्व्स मियोटिक और रिडक्शन डिव्हिजन. फर्स्ट डिव्हिजन कुठली होती? मायटोसिस. इथं काय असणार आहे? मियोटिक डिव्हिजन, दॅट इज रिडक्शन डिव्हिजन. स्पर्मॅटोसाइट अंडरगो मियोसिस वन अँड फॉर्म टू हॅप्लॉइड सेल. आता हे जे काय प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे ते काय होणार? तर डिव्हिजन होईल, त्यांचं डिव्हिजन होईल. पण कुठलं डिव्हिजन आहे? मियोसिस. मियोसिस फर्स्ट. सो इन मियोसिस वन आपल्याला माहिती आहे की फॉर्मेशन ऑफ टू हॅप्लॉइड सेल्स अँड दीज सेल्स नोन ॲज सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. आणि ॲज इट इज मियोसिस देअर इज फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड सेल्स. सो एन दॅट इज हॅप्लॉइड, नंबर ऑफ क्रोमोझोम रिडक्ट. ओके, म्हणजे इथं रिडक्शन झालेलं आहे. सो इथं येणलेलं आहे हे. त्यानंतर काय होईल बघा, देन दिस सेकंडरी स्पर्मॅटोसाइट अंडरगो मियोसिस सेकंड अँड प्रोड्यूस फोर हॅप्लॉइड स्पर्मॅटाइट. म्हणजे फायनली काय होणार आहेत? फोर हॅप्लॉइड स्पर्मॅटाइट प्रोड्यूस होणार. म्हणजे फर्स्ट स्टेप काय असेल? मल्टिप्लिकेशन, म्हणजे जस्ट इन्क्रीज इन नंबर. नेक्स्ट ग्रोथ. सेकंड इज ग्रोथ फेज, दॅट इज इन्क्रीज इन साईज. अँड नेक्स्ट इज मॅच्युरेशन फेज. मॅच्युरेशनमध्ये फर्स्ट मियोटिक अँड सेकंड मेंट. मियोसिस फर्स्ट अँड मियोसिस सेकंड. ह्यामध्ये काय होईल? तर मियोसिस फर्स्टमध्ये फॉर्मेशन ऑफ टू हॅप्लॉइड सेल्स अँड मियोसिस सेकंडमध्ये फॉर्मेशन ऑफ फोर हॅप्लॉइड सेल. इट इज नोन ॲज स्पर्मॅटाइड. तर बघा, डिप्लॉइड, 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 देन आफ्टरवर्ड्स इट इज हॅप्लॉइड अँड फायनली फोर हॅप्लॉइड सेल्स प्रोड्यूस. सो मॅच्युरेशन फेजमध्ये काय होतं? तर जे काय फोर हॅप्लॉइड सेल्स फॉर्म होतात, त्यानंतर हे जे काय स्पर्मॅटाइड्स आहेत, म्हणजे इट नोन ॲज स्पर्मॅटाइड्स, दे आर नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. ते कसे असतात? नॉन मोटाईल अँड नॉन फंक्शनल. सो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉन फंक्शनल स्पर्मॅटाइड इन टू फंक्शनल स्पर्मॅटोझोआ इज नोन ॲज स्पर्मिओजेनेसिस. म्हणजे ही सुद्धा स्टेज मॅच्युरेशनमध्येच येते. तर फर्स्ट अगोदर काय होणार? जे काय फोर हॅप्लॉइड स्पर्मॅटाइड फॉर्म झाले ते नॉन मोटाईल असणार आहेत, नॉन फंक्शनल असणार आहेत. तर त्यांना फंक्शनलमध्ये ट्रान्सफॉर्म करणं म्हणजेच काय? स्पर्मिओजेनेसिस. सो दिस टर्म स्पर्मिओजेनेसिस. ड्यूरिंग स्पर्मिओजेनेसिस स्पर्मॅटाइट रिमेन हेल्ड टू ईच अदर अँड टू सर्टोली सेल्स बाय सायटोप्लाझमिक ब्रिज. तर काय होतं की स्पर्मिओजेनेसिसमध्ये जे काही स्पर्मॅटाइड्स आहेत, स्पर्मॅटाइड्स करतात, तर ते एकमेकाला हेल्ड, म्हणजे हेल्ड करतात, म्हणजे हे काय करणार आहेत? तर हेल्ड टू ईच अदर अँड ॲज वेल ॲज सर्टोली सेल्स. म्हणजे सर्टोली सेल्स आणि प्लस एकमेकांना काय होतील? ते हेल्ड आउट करतील, हेल्ड डाऊन करतील. तर हे कशामुळं? तर सायटोप्लाझमिक ब्रिज फॉर्म होतो तिथं, त्यामुळं. देन दी स्पर्म्स हेड अटॅच टू सर्टोली सेल. तर डायग्राममध्ये बघितलं तर बघा, तुमच्या लक्षात येईल की हे स्पर्म्स आहेत. ओके, हे सेंटरला आहेत ते स्पर्म्स. तर त्यांचं हेड जे आहे, हेड कोणत्या बाजूला आहे? टुवर्ड्स सर्टोली सेल्स अँड टेल्स हँगिंग इन ल्युमेन ऑफ सेमिनिफेरस ट्यूबिल्स. म्हणजे ही काय सेमिनिफेरस ट्यूबिल आहे, इथं हे काय सर्टोली सेल्स आहेत आणि सेंटरला असणार आहेत काय? तर स्पर्म्स. स्पर्म हेड टुवर्ड्स द सर्टोली सेल अँड टेल्स हँगिंग इन ल्युमेन. म्हणजे मध्ये काय होते? टेल ल्युमेनमध्ये काय होतात? हँग होतात, हे लक्षात घ्या. ड्यूरिंग स्पर्मिओजेनेसिस लेंथ ऑफ स्पर्मॅटाइड इन्क्रीजेस. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये काय होतं? तर स्पर्मॅटाइडची लेंथ इन्क्रीज होते. ओके, देन सेंट्रिओल रीअरेंज्ड ॲज प्रायमरी अँड डिस्टल सेंट्रिओल. सेंट्रिओलची अरेंजमेंट परत कशामध्ये होते? प्रायमरी आणि डिस्टल सेंट्रिओलमध्ये. देन मायटोकॉन्ड्रिया स्पायरली कॉइल्ड. मायटोकॉन्ड्रिया स्पायरली कॉइल्ड अँड ॲक्रोझोम फॉर्म फ्रॉम कॉल्जी कॉम्प्लेक्स. ॲक्रोझोम फॉर्म होतो इथं. आता ॲक्रोझोमचं फंक्शन काय, एक्झॅक्टली का फॉर्म झाला, तर हे आपण फर्टिलायझेशन ह्या पॉईंटमध्ये इन डिटेल बघणार आहे. फक्त इथं हा पॉईंट लक्षात घ्यायचं की ॲक्रोझोम फॉर्म फ्रॉम कॉल्जी कॉम्प्लेक्स अँड मायटोकॉन्ड्रिया स्पायरली कॉइल्ड. सो हियर इज स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. आता स्पर्मचं स्ट्रक्चर एक्झॅक्टली कसं आहे, कारण लास्ट स्लाईडमध्ये आपण म्हटलं की हेड, टेल. देन व्हॉट इज हेड, टेल? कारण ह्याच्या अगोदर फक्त आपण स्पर्मॅटाइड टू डायरेक्ट कशावर स्किप केलं की स्पर्म कसे एक्झॅक्टली असतात, म्हणजे हेड रिजन टुवर्ड्स द सर्टोली सेल, देन टेल टुवर्ड्स द ल्युमेन. मग हे हेड काय, टेल काय, तर हे स्टडी करण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघावं लागेल. स्पर्म इट इज मेल गॅमेट.
मोटाईल, आता बघा इथं नाव इट इज मोटाईल. आता हा मोटाईल कसा झाला, कारण स्पर्मॅटाईट कसे होते, नॉन मोटाईल होते, ते मोटाईल आणि फंक्शनल होतात कशामुळे, स्पर्मिओजेनेस या प्रोसेसमुळं. तर आता जो काय स्पर्म आहे तो कसा आहे, मोटाईल आहे. इट इज मायक्रोस्कोपिक अँड इलाँगेटेड सेल अँड इट डिव्हिजेबल इन, म्हणजे त्याचे पार्ट्स कोणकोणते आहेत स्पर्मचे, तर हेड फर्स्ट इज हेड. स्पर्म हेड इज ओवल. आता इथं स्ट्रक्चर आहे, साईड बाय साईड मी तुम्हाला ते स्ट्रक्चर आणि डिस्क्रिप्शन सांगते. हा बघा, हा आहे हेड रिजन त्याचा. ओके, हेड, स्पर्म हेड इज ओवल विथ हॅप्लॉइड न्यूक्लियस. अबव न्यूक्लियस कॅप लाईक स्ट्रक्चर दॅट इज ॲक्रोझोम. आणि हे ॲक्रोझोम परत परत सांगते त्याचं इम्पॉर्टन्स काय, ते इन डिटेल फर्टिलायझेशनमध्ये आपण बघणारच आहोत. विच कंटेन द हायड्रोलायटिक एन्झाइम्स दॅट इज हायलुरोनायडेज अँड प्रोटिओलायटिक एन्झाइम दॅट इज झोनालायसिन अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाइम. तर आता जस्ट आपल्याला स्ट्रक्चर ऑफ स्पर्म बघायचं आहे, त्यामुळे हे हायड्रोलायटिक एन्झाइमचं फंक्शन किंवा प्रोटिओलायटिकचं एन्झाइम, प्रोटिओलायटिक एन्झाइमचं फंक्शन, कोरोना पेनिट्रेटिक एन्झाइम, ह्या सगळ्याचे फंक्शन अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल बघायचे आहेत. तर इथं जस्ट लक्षात ठेवा की हेड रिजन कसं आहे, हॅप्लॉइड विथ हॅप्लॉइड न्यूक्लियस, देन कॅप लाईक स्ट्रक्चर दॅट इज ॲक्रोझोम, अँड ॲक्रोझोम कंटेन्स दीज एन्झाइम्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट इज नेक, इट इज व्हेरी शॉर्ट अँड हॅविंग टू सेंट्रिओल. जे लास्ट स्लाईडमध्ये बघितलं की सेंट्रिओल डिवायडेड इन टू प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल. सो इन नेक रिजन देर आर टू सेंट्रिओल्स, प्रॉक्सिमल अँड डिस्टल. बघा एक आहे काय, प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड डिस्टल सेंट्रिओल, दिस वन इज सेंट्रल, सॉरी प्रॉक्सिमल अँड डिस्टल सेंट्रिओल. नेक्स्ट इज मिडल पीस, आफ्टर दॅट आफ्टर नेक देर इज मिडल पीस अँड इट हॅज अ ॲक्सेल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया, दॅट इज ऑल्सो नोन एज निबेनकर. आता नेक नंतर काय असेल, मिडल पीस, आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर हे स्पायरल्स दिसतात बघा मायटोकॉन्ड्रिया, इथून हे स्ट्रक्चर जे आहे ते कशाचं आहे, तर 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड दे प्रोड्यूस द एनर्जी रिक्वायर फॉर मुवमेंट ऑफ स्पर्म. तर जी काही स्पर्मची मुवमेंट आहे, म्हणजे इंट्रोडक्शन, म्हणजे जेव्हा स्पर्म फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इंट्रोड्यूस होत असताना तिथं ती जी काय मुवमेंट आहे त्याच्या एनर्जी, म्हणजे त्याच्यासाठी जी काय एनर्जी लागणार आहे, तर त्यासाठी कोण हेल्प करते, मायटोकॉन्ड्रिया. नेक्स्ट इज टेल, इट इज लॉन्ग स्लेंडर अँड टॅपरिंग. हे काय असेल टेल. देन इट कंटेन्स सायटोप्लाझम अँड फाईन थ्रेड दॅट इज ॲक्झेल फिलामेंट. ॲक्झेल फिलामेंट अराइज फ्रॉम डिस्टल सेंट्रिओल, म्हणजे जे काय नेक रिजनमध्ये प्रॉक्सिमल सेंट्रिओल आणि डिस्टल सेंट्रिओल आहे, तर त्यातल्या डिस्टल सेंट्रिओलपासून काय होतं आहे, हा ॲक्झेल फिलामेंट अराइज होतो अँड ट्रॅव्हल थ्रूआउट द लेंथ ऑफ टेल. पूर्ण त्या टेलच्या ज्या काय लेंथमधून आहेत तिथपर्यंत तो डिस्टल सेंट्रिओल काय करतो, ट्रॅव्हल करतो अँड इट पार्टली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे टेल रिजनचा काही जो भाग आहे तो काय होतो, इट सराउंडेड बाय द प्लाझ्मा मेम्ब्रेन, इट इज नोन ॲज मेन पीस. हे प्रिन्सिपल पीस आहे तो काय, तर इट सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड विदाऊट प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट इज एंड पीस. सो हिअर द एंड पीस विच इज डज नॉट सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन, इट इज नोन ॲज एंड पीस. सो दीज आर द पॉइंट्स दॅट ऑर पार्ट्स ऑफ द स्पर्म, स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. सो हे सगळं म्हणजे फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस आणि स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, हे दोन पॉईंट या व्हिडिओमध्ये कवर झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेम असंच की फिमेल गॅमेट कसा फॉर्म होतो तर ते आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, प्लस बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.